तिकडे शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवारांसह शरद पवारांना खुलं आव्हान दिलंय. बारामती कुणा एकाचा सातबारा नाही म्हणत अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आली आहे असं आव्हान शिवतारे यांनी दिलंय. आता लढाईत दोन पवार विरुद्ध विजय बापू शिवतारे म्हणत त्यांनी शड्डू ठोकलाय. अजित पवार ब्रह्मराक्षस आहेत असंही शिवतारे म्हणाले. विजय शिवतारेंना जाहीर भाषणातून आव्हान देत अजित पवारांनी पुरंदरमध्ये त्यांचा पराभव केला होता. त्याची सल शिवतारेंच्या मनात अजूनही आहे. आता शिवतारेंनी अजित पवारांसह शरद पवारांना खुलं आव्हान दिलंय. विजय बापूंचा अपमान नाही केला अजित पवारांनी, अपमान केलाय पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा. तू कसा निवडून येतो तो पाहतो. आता त्याचा बदला घेण्याची वेळ आहे. उद्या दोन चार दिवसात त्याची काही जाहीर होईल तेवढं मी सांगेन. 6,86,000 मतदान पवारांचं आहे आणि 5,80,000 मतदान पवार विरोधकांचं आहे. तुमचं आमचं सगळ्यांचं. 6,86,000 मध्ये 2,00,000 येतील आणि 5,80,000 मध्ये एकटा विजय शिवतारा. शरद पवार राष्ट्रीय लेवलला त्यांना त्रास होतोय अशा चुकीचं काम करतायत आणि म्हणून त्यांना शह देण्यासाठी यांना जरी घेतलं तर हाही ब्रह्मराक्षसच आहे. त्यामुळे ही प्रवृत्ती नाश झाली पाहिजे आणि तो नाश करण्याचा एकमेव लोकशाहीचा मार्ग म्हणजे मतदान.